बिंदु बोर्ड या प्रतलात घेतला तर ये बिंदूतून जाणारी किती वर्तुळे काढता येतात? एक दोन तीन चार पांच सहा सात अनंत वर्तुळे काढता येतात। म्हणून एका बिंदूतून अनंत वर्तुळे काढता येतात, अनंत वर्तुळे काढता येतात। एक प्रतलीय एका बिंदूतून अनंत वर्तुळे काढता येतात। दुसरा एखादा विद्यार्थी असा आपण काढू शकतो, दीज आर ऑल्सो इनफाइनाइट सर्कल्स। नाउ आपल्याला दोन भिन्न बिंदू दिलेले आहेत ए आणि बी। दोन भिन्न बिंदूतून किती वर्तुळे काढता येतात हे स्पष्ट करण्यासाठी या दोन भिन्न बिंदूंना जोडून घेतो। रेषाखंड एबी मिळाला, रेषाखंड एबी चा लंब दुभाजक काढा। लंब दुभाजक काढायची पद्धत माहित आहे, बिंदू A ला केंद्र मानायचं, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं आणि वर खाली दोन्ही बाजूला दोन कंस करायचे, त्याच अंतराने परत B ला केंद्र मानून दोन कंस केले आणि हा लंब दुभाजक झाला। रेषा या लंब काटकोनात छेदतो आणि दुभाजक समान दोन भाग करतो, ओ हा मध्यबिंदू झाला कोणाचा, रेषाखंड AB। ओ ला केंद्र माना, ओ ए एवढी त्रिज्या घ्या आणि वर्तुळ काढा, हे वर्तुळ B मधून जातं। जर ओ बिंदू इथं घेतला या ठिकाणी घेण्याच्या ऐवजी तर ओ ए ला जोडलं, ओ बी ला जोडलं, ओ हा लंब दुभाजकावर आहे म्हणून ओ हा समान अंतरावर आहे अंत्यबिंदू पासून, कुणाच्या, रेषाखंड एबीच्या। बिंदू पथाची व्याख्या किंवा लंब दुभाजकाची व्याख्या बिंदू पथानुसार, रेषाखंडाच्या लंब दुभाजकावरील बिंदू रेषाखंडाच्या अंत्यबिंदूपासून समदूर असतो म्हणून ओ हा ए आणि बी पासून समान अंतरावर आहे। ओ केंद्र घ्या, ओ ए एवढी त्रिज्या घ्या आणि वर्तुळ काढा, हे वर्तुळ असं जातं जे बी मधून जातं म्हणून पहिलं वर्तुळ झालंय, दुसरं वर्तुळ झालंय। जर ओ बिंदू इथं न घेता या ठिकाणी घेतला, इथं घेतला, इथं घेतला, या लंब दुभाजकावर अनंत बिंदू आहे आणि यापैकी प्रत्येक बिंदूला केंद्र घेतलं तर हा बिंदू म्हणजे केंद्र ए आणि बी पासून समदूर असते आणि अशी अनंत वर्तुळे आपल्याला काढता येतात। किती बिंदूतून जाणारे? दोन भिन्न बिंदूतून जाणारे। म्हणून इथं लिहितो दोन भिन्न बिंदूतून जाणारी अनंत वर्तुळे काढता येतात। एका प्रतलात दिलेल्या दोन भिन्न बिंदूतून जाणारी अनंत वर्तुळे काढता येतात। तीन बिंदू दिले असतील, तीन बिंदू म्हटल्यानंतर एक तर एक रेषी असतात, दे लाईन ऑन सेम लाईन, एकाच रेषेवर एखादी रेषा त्यांना समाविष्ट करत असेल अशी रेषा काढली, तिन्ही बिंदूतून जाते एका रेषेवर आहे आणि दुसरा ऑप्शन असा येतो की ते एक रेषीय नाही नैक रेषीय आहे म्हणून यांना जोडून घेतलं। तीन एक रेषीय बिंदूतून किती वर्तुळे जातात हे बघूया। पहिल्यांदा रेषाखंड ए बी चा लंब दुभाजक काढला, ओ हा मध्यबिंदू झाला आणि बी सी चा लंब दुभाजक काढला, एम हा मध्यबिंदू झाला
L रेषा M रेषा रेषा M वर केंद्र म्हणून P घेतला तर P हा बिंदू A आणि B पासून समदूर आहे लंबदुभाजकाची व्याख्या पण C पासून समदूर नाही म्हणजे याचा अर्थ PA PB ही अंतरे सारखी आहेत पण ही अंतरे कुणा बरोबर नाही PC बरोबर नाही म्हणून B ला केंद्र मानून वर्तुळ काढलं PA त्रिज्येचं तर ते B मधून जातं पण C मधून जाणार नाही कारण ते अंतर जास्त आहे P हा बिंदू इथं घेता रेषा L वर घेतला तर P हा B आणि C पासून समदूर असेल पण A पासूनचं अंतर हे जास्त असेल म्हणून P केंद्र घेऊन PB त्रिज्येचं वर्तुळ काढलं तर ते वर्तुळ C बिंदूतून जाईल पण A मधून जाणार नाही म्हणून असं कोणतेही वर्तुळ निघणार नाही की A B आणि C मधून जाईल म्हणून इथं लिहितो एकही वर्तुळ काढता येणार नाही काढता येणार नाही एका गुणासाठी एखादा प्रश्न येऊ शकतो की प्रतलात दिलेल्या दोन भिन्न बिंदूतून ऑब्जेक्टिव्ह टाइप किती वर्तुळे काढता येतात डॅश डॅश वर्तुळे काढता येतात किंवा ऑप्शन देतात तर या प्रश्नाचं उत्तर आहे अनंत वर्तुळे काढता येतात तीन एकरेषीय बिंदू दिले असता किती वर्तुळे काढता येतील तर एकही वर्तुळ काढता येणार नाही जे एका गुणाचे प्रश्न येतात त्यानंतर जर आपल्याला तीन नैकरेषीय बिंदू दिले असतील तर किती वर्तुळे काढता येतात हे बघूया सुरुवातीला तीन भिन्न बिंदू इथे घेतो ए बी या ठिकाणी सी रेषाखंड ए बी जोडला रेषाखंड बीसी जोडला रेषाखंड एबीचा लंब दुभाजक काढला दुभाजक लंब काटकोनात छेदणारी त्याचप्रमाणे बीसीचा लंब दुभाजक काढला लंब दुभाजक दोन्ही लंब दुभाजक रेषा एल आणि एम ह्या ओ मध्ये छेदतात एल रेषा एबीचा लंब दुभाजक आहे म्हणून ओ हा बिंदू ए आणि बी पासून समान अंतरावर आहे त्याचप्रमाणे ओ हा एम ह्या लंब दुभाजकावर म्हणजे बी सीच्या लंब दुभाजकावर आहे म्हणून ओ हा सी पासून आणि बी पासून समान अंतरावर आहे याचा अर्थ असा की ओ पासून एचा अंतर बीचा अंतर सीचा अंतर सारखा आहे म्हणून ओला केंद्र मानून ओए त्रिज्येचं वर्तुळ काढलं तर हे वर्तुळ बी आणि सी मधून जातं पण ओची जागा जर बदलली तर ओए अंतर ओबी अंतर समान होईल जर एल वर असेल तर पण ओसी अंतर समान होणार नाही जर ओ हा बिंदू छेदन बिंदू शिवाय लंब दुभाजकावर बीसीच्या कुठेही घेतला तर ओबी आणि ओसी ही अंतरे समान होतील पण ओए हे अंतर समान होणार नाही म्हणून तीन नैकरेषीय बिंदूतून एकच वर्तुळ काढता येतं तीन नैकरेषीय बिंदू दिले असता एक वर्तुळ एकच वर्तुळ एक आणि एकच वर्तुळ काढता येतं म्हणून एका प्रतलात दिलेल्या बिंदूतून एका प्रतलात एक बिंदू दिला असेल तर त्या बिंदूतून अनंत वर्तुळे काढता येतात दोन भिन्न बिंदू दिले असतील तरी अनंत वर्तुळे काढता येतात तीन नैकरेषीय बिंदू दिले असता एकही वर्तुळ काढता येत नाही आणि तीन नैकरेषीय बिंदू दिले असता एक आणि एकच वर्तुळ काढता येतं